नमस्कार विद्यार्थी मित्रांनो शिक्षणवेद या यूटूब चॅनलवर मी रुपाली गिरी आपले स्वागत करते आजच्या या लेक्चरमध्ये आपण शिक्षक पात्रता परीक्षेमध्ये महत्त्वाचा असणारा भाग म्हणजे परिसर अभ्यास आणि पेपर दोनमध्ये तो सामाजिक शास्त्रामध्ये समाविष्ट होतो तर त्याच्याविषयी माहिती आज आपण या लेक्चरमध्ये घेणार आहोत या आधी ही परिसर अभ्यासावर आधारित बरेचसे असे लेक्चर मी माझ्या यूटूब चॅनलवर शिक्षण वेद या यूटूब चॅनलवर घेतलेले आहेत ते तुम्ही पाहू शकता आज आपण पाचवीच्या भूगोलमधील महत्त्वाचे असे पॉईंट इथे पाहणार आहोत कारण परिसर अभ्यासामध्ये भूगोल इतिहास नागरिकशास्त्र विज्ञान यावर आधारित प्रश्न विचारले जातात पेपर एक मध्ये आणि पेपर दोन मध्ये सामाजिक शास्त्र या या भागात या भूगोल इतिहास आणि विज्ञान यावर प्रश्न विचारले जातात सॉरी भूगोल आणि इतिहास आणि नागरिक शास्त्र या तीन घटकावर प्रश्न सामाजिक शास्त्रामध्ये विचारले जातात तर विज्ञान हा स्पेशल घटक असतो तर चला जास्त वेळ न घालवता आपण लेक्चरला सुरुवात करूया बघा आज आपण पाहणार सूर्यमाला याविषयी माहिती काई काई कौन -कौन तर सूर्यमालामध्ये काय काय घटक महत्त्वाचे आहेत आणि ते लक्षात तुम्हाला ठेवायचं आहेत कोणकोणते पॉईंट तर आकाशातील सर्व वस्तूंना खगोलीय वस्तू म्हणतात हा पॉईंट लक्षात असू द्या ज्या चांदण्या लुकलुकतात त्यांना तारे म्हणतात आणि तारे कसे असतात तर तारे स्वयं प्रकाशित असतात स्वतःचा असा त्यांचा प्रकाश असतो हे पण पॉईंट लक्षात असू द्या सूर्य हा एक तारा आहे नी तर ताऱ्याच्या मानाने जवळ व त्याच्या प्रखर प्रकाशामुळे तो दिवसा चांदणे दिसत नाही तर बघा सूर्याच्या प्रखर प्रकाशनामुळे दिवसा आपल्याला चांदणी दिसते का तर नाही दिसत त्यानंतर बघा ज्या चांदण्या लुक लुकत नाहीत त्यांना ग्रह म्हणतात आणि ग्रहांना स्वतःचा प्रकाश नसतो लक्षात असू द्या ग्रहांना स्वतः प्रकाश असतो का तर नसतो त्यानंतर पहा मुद्दा ग्रह स्वतः भोवती फिरता फिरता ताऱ्याभोवती फिरतात हा पण पॉइंट लक्षात असू द्या आपली पृथ्वी हा काय आहे एक ग्रह आहे आणि सूर्यापासून तिला प्रकाश मिळतो आणि ती सूर्याभोवती फिरते त्यालाच पृथ्वीचं परिभ्रमण असं म्हणतात त्यानंतर पहा पृथ्वीशिवाय सूर्याभोवती परिभ्रमण करणारे आणखी सात ग्रह आहेत ते कोणकोणते तर बुद्ध शुक्र मंगळ गुरु शनी युरेनस आणि नेपच्यून नाव लक्षात असू द्या त्यानंतर पहा प्रत्येक ग्रह सूर्याभोवती ठराविक मार्गावरून परिभ्रमण करतो त्या मार्गाला त्या त्या, त्या ग्रहाची काय म्हणतात तर कक्षा म्हणतात हे पण पॉइंट लक्षात असू द्या सूर्यमालेतील ग्रह बरोबरच इतरही काही खगोलीय वस्तूंचा समावेश सूर्यमालेतील इतर खगोलीय वस्तू यामध्ये होतो तर त्या कोणकोणत्या वस्तू आहेत तर बघा काही खगोलीय वस्तू ग्रहाभोवती परिभ्रमण करताना त्यांना उपग्रह म्हणतात आणि उपग्रहांनाही सूर्यापासून प्रकाश मिळतो हे पण लक्षात असू द्या चंद्र हा काय आहे उपग्रह आहे कारण तो स्वतःभोवती फिरता फिरता प्रथवीभोवती फिरतो नेपच्यून ग्रहाच्या पलीकडे असणाऱ्या ग्रहाला व काही लहान आकाराच्या खगोलीय वस्तू आहेत त्याला आपण बटू ग्रह असं म्हणतो त्यानंतर पहा प्लूटो हा काय आहे तर बटुग्रह आहे लक्षात असू द्या बटुग्रह सूर्याभोवती स्वतंत्रपणे परिभ्रमण करतात मंगळ व गुरु या ग्रहाच्या दरम्यान हे नावं लक्षात असू द्या मंगळ व गुरु या ग्रहाच्या दरम्यान असंख्य लहान लहान खगोलीय वस्तूंचा एक पट्टा आहे या पट्ट्यातील वस्तूंना आपण लघुग्रह असं म्हणतो हे पण लक्षात असू द्या कोणत्या ग्रहांच्या दरम्यान मंगळ आणि गुरु त्यानंतर पहा गुरुत्वाकर्षण याविषयी माहिती आपण इथे घेऊ खगोलीय वस्तूमध्ये एकमेकांना स्वतःकडे खेचण्याची म्हणजेच आकर्षित करण्याची शक्ती असते या शक्तीलाच गुरुत्वाकर्षण शक्ती असं म्हणतात तसेच ग्रहाची सूर्यापासून दूर जाण्याची प्रवृत्ती यांच्या एकत्रित परिणामामुळे काय होतं तर ग्रह सूर्याभोवती ठराविक कक्षेत काय करतात परिभ्रमण करतात हा पण पॉइंट लक्षात असू द्या की ग्रहाची सूर्यापासून दूर जाण्याची प्रवृत्ती असते हा मुद्दा आपण लक्षात असू द्या अवकाशात जाण्यासाठी गुरुत्वाकर्षणाच्या विरुद्ध शक्ती आपल्याला द्यावी लागते विरुद्ध हे लक्षात असू द्या त्यानंतर पहा ग्रह तारे यामधील असणारी रिकामी जागा म्हणजे अवकाश यालाच आपण अंतराळ असं म्हणतो त्यानंतर चंद्रयान याविषयी माहिती घेऊया तर भारतीय अवकाश संशोधन संस्थामार्फत चंद्रावर 22 ऑक्टोंबर 2008 रोजी चंद्रयान एक यांनी हे यान सोडले इथं आहे हे यान सोडले तर कुठलं चंद्रयान एक तारीख लक्षात असू द्या बावीस ऑक्टोंबर दोन हजार आठ तर कोणत्या संस्थेमार्फत तर भारतीय अवकाश संशोधन संस्था यामार्फत त्यानंतर पहा मंगलयान याविषयी माहिती ते घेऊया हा उपक्रम यम डॉट ओ डॉट यम म्हणजेच मॉम नावाने प्रसिद्ध आहे तो पाच नोव्हेंबर दोन हजार तेरा रोजी मंगलयान मंगळ या ग्रहाच्या दिशेने हे यान मंगळ ग्रह व तिच्या कक्षेत कधी स्थापित झालं किंवा प्रस्थापित झालं तर चोवीस सप्टेंबर दोन हजार चौदा रोजी हे मंगलयान हे मंगळ ग्रहाच्या कक्षेत प्रस्थापित झालं आणि ही दोन्ही जी यानं आहेत ते कशी आहेत तर मानवरीत आहेत हे पण लक्षात असू द्या त्यानंतर पहा अवकाशयानाचे अवकाशात प्रक्षेपण करण्यासाठी शक्तिशाली अग्निबाणाचा म्हणजेच रॉकेटचा उपयोग केला जातो अवकाशयानातून जाणाऱ्या वैज्ञानिकांना आपण अंतराळवीर असं म्हणतो त्यानंतर राकेश शर्मा याविषयी आपण माहिती घेऊया तर एकोणीसशे चौऱ्याऐंशी मध्ये अवकाशात जाणारे हे पहिले भारतीय अंतराळ वेळ इस्रो व सोहियत इंटर कॉस्मॉस हे नाव लक्षात असू द्या इस्रो आणि सोहियत कॉस्मॉस यांच्या संयुक्त अंतराळ मोहिमेसाठी आठ दिवस अवकाशात राहिलेले आहेत आणि अवकाशातून भारताकडे पाहताना त्यांनी एक संदेश दिला आहे तो म्हणजे सारे जहा से अच्छा हिंदुस्ता हमारा हा संदेश त्यांनी पाठवलेला आहे हा आपण लक्षात असू त्या मुद्दा त्यानंतर पहा कृत्रिम उपग्रह याविषयी माहिती ते घेऊ तर शेती पर्यावरणाचे निरीक्षण हवामान अंदाज नकाशा तयार करणे या यास पृथ्वीभोवती एका परिभ्रमण कक्षेत प्रस्थापित केलं जाते म्हणजे कृत्रिम उपग्रहाला काय केलं जातं तर पृथ्वीभोवती एका परिभ्रमण कक्षेत स्थापित केलं जातं त्याचा उपयोग करून आपण शेती पर्यावरणाचे निरीक्षण करू शकतो हवामानाचा अंदाज लावू शकतो त्याचप्रमाणे नकाशेही तयार करू शकतो हे मुद्दे पण लक्षात असू द्या कृत्रिम उपग्रह अनेक वर्षापर्यंत काय करतात पृथ्वीभोवती फिरत फिरत किंवा फिरत ठेवता येतात हे पण लक्षात असू द्या त्यानंतर पहा पृथ्वीचे फिरणे याविषयी माहिती आपण इथे घेऊ तर पृथ्वी ही अक्षव्रताच्या भोवती फिरते घड्याळाच्या उलट्या दिशेने हे लक्षात असू द्या अक्षव्रताच्या आणि घड्याळाच्या उलट्या दिशेने पृथ्वी जेव्हा सूर्याच्या भोवती फिरते फिरत असते तेव्हा ती स्वतःच्या भोवतीही फिरत असते आणि तिच्या या स्वतःभोवती फिरण्यानेच काय होतं रात्रंदिवस होतो हे पण लक्षात असू द्या पेपरमध्ये हा प्रश्न विचारला जातो तर कोणत्या क्रियेमुळे किंवा प्रथिवीच्या कोणत्या घटनेमुळे रात्रदिवस दिवस होतो तर लक्षात असू द्या स्व स्वतःभोवती फिरता फिरता किंवा प्रथवी सूर्याच्या भोवती फिरता फिरता स्वतःभोवतीही फिरते तिच्यामुळेच रात्रंदिवस होतो पृथ्वीच्या सूर्याभोवतीच्या एका परिभ्रमणाला जो कालावधी लागतो त्याला वर्ष म्हणतात आणि एका वर्षात किती दिवस असतात तर तीनशे पासष्ट दिवस आणि वरती सहा तास असतात हे लक्षात असू द्या आणि प्रत्येक वर्षातील असे जे वरचे सहा सहा तास आहे ते सहा तासाचे चार वर्षात किती तास होतात तर चोवीस तास होतात म्हणजेच एक दिवस वाढतो चोवीस तास म्हणजे एक दिवस वाढतो म्हणून लीप वर्षात म्हणजे प्रत्येक चार वर्षानंतर लीप वर्ष येतं त्या लीप वर्षात तीनशे सहासष्ट दिवस असतात आणि तेच एक वाढलेला जो दिवस असतो तो फेब्रुवारी महिन्यात एकोणतीस दिवसाचा असतो म्हणजे फेब्रुवारी महिना त्या वर्षात किती दिवसाचा असतो तर एकोणतीस दिवसाचा असतो पृथ्वीवर दिन व रात्रीचा कालावधी सारखा का आहे का तर नाही तो समान नाही बावीस मार्च ते तेवीस सप्टेंबर तारीख लक्षात असू द्या महिना लक्षात असू द्या या काळात उत्तर गोलार्धात दिनमान जास्त असते आणि त्यामुळे तेथे काय असते उष्णता जास्त असते हे तारीख लक्षात असू द्या त्यानंतर पहा तेरा सप्टेंबर म्हणजे बघा तेरा सप्टेंबर ते बावीस मार्च या काळात दक्षिण गोलार्धात दिनमान जास्त असते म्हणजे इथे उत्तर गोलार्धात असते तर इथं दक्षिण गोलार्धात असते त्यामुळे तेथे उष्णता जास्त असते तर उत्तर गोलार्धात त्या काळात काय असतो हिवाळा असतो हे पण पॉईंट लक्षात असू द्या दे डेट लक्षात असू द्या पेपरमध्ये उत्तरायण दक्षिणायन असं विचारलं जातं भारतात प्रामुख्याने उन्हाळा पावसाळा हिवाळा हे ऋतू असतात तसेच वर्षभरात ग्रीष्म शरद वसंत वर्षा हेमंत शिशिर असे सुद्धा ऋतुचक्र असतं हे नावं पण लक्षात असून द्या त्यानंतर पहा पौर्णिमा आणि अमावस्या याविषयी आपण इथे माहिती घेऊया तर चंद्र पृथ्वीभोवती परिभ्रमण करतो आणि पृथ्वी सूर्याभोवती परिभ्रमण करते परंतु एकमेका एकमेकांना ते छेदतात आणि सूर्य चंद्र आणि पृथ्वी एक एक हे एका सरळ रेषेत नेहमीच असतात असे नाही तर पृथ्वीच्या चंद्राची एकच बाजू आपल्याला पृथ्वीवरून चंद्राची एकच बाजू आपल्याला दिसते हे पण लक्षात असू द्या त्यानंतर चंद्र स्वयंप्रकाशित नाही तर सूर्याच्या प्रकाशामुळे प्रकाशित होतो हे पण लक्षात असू द्या त्यानंतर पहा चंद्राच्या कमी जास्त होणाऱ्या प्रक्रियेला चंद्राची कला म्हणतात पूर्ण महिनाभर सेम असतो का चंद्र नाही आहे कारण तो कधी बारीक कधी मोठा झालेला असतो तर यालाच आपण चंद्राच्या कला म्हणतात त्याला तिथी असं सुद्धा मानतात चांद्रमास असं सुद्धा म्हणतात तर अमोस्यापासून पौर्णिमेच्या इथं पौर्णिमा आहे पौर्णिमेच्या स्थितीत येण्यासाठी चंद्राला चौदा किंवा पंधरा दिवस लागतात आणि या पंधरवाड्यालाच म्हणजे लक्षात असू द्या अमोस्यात ते पौर्णिमा दिलेला आहे त्याला आपण शुक्ल पक्ष म्हणतो अमावस्या आधी आले असेल तर शुक्ल पक्ष म्हणतात आणि चौदा पंधरा दिवसांनी पू पूर्ण पौर्णिमा ते अमावस्या येते त्याला त्या पंधरवड्याला आपण कृष्ण पक्ष असं म्हणतो तुम्हाला लक्षात काय ठेवायच्या अमोस्यापासून जो पौर्णिमेचा जो पंधरा दिवसाचा कालखंड आहे त्याला शुक्ल पक्ष म्हणतात आणि पौर्णिमेपासून अमावस्यापर्यंतचा जो पंधरा दिवसाचा किंवा चौदा दिवसाचा कालखंड आहे त्याला कृष्ण पक्ष असं म्हणतात इथं पौर्णिमा आहे पौर्णिमा ते अमावस्या असं आहे ते पौर्णिमा ते अमावस्या ह्या जो पंधरवड्याचा कालखंड आहे किंवा पंधरवाडा आहे त्याला कृष्ण पक्ष म्हणतात आणि अमावस्या ते पौर्णिमेला ह्याला आपण काय म्हणतो तर शुक्ल पक्ष असं म्हणतो त्यानंतर पहा एका अमावस्येपासून पुढच्या अमास्येचा काळ अठ्ठावीस ते तीस दिवसाचा असतो या काळास चांद्रमास असं म्हणतात हे पण लक्षात असू द्या पृथ्वी आणि जीवसृष्टी याविषयी माहिती ती आपण घेऊया तर बघा शिलावरण जलावरण वातावरण आणि जीवावरण ही पृथ्वीची तीन आवरणे आहेत तर पृथ्वीच्या पृष्ठभागाचा सुमारे एक तृतीयांश भाग जमिनीचा आहे पृथ्वीच्या पृष्ठभागाचा सुमारे दोन तृतीयांश भाग पाण्याने व्यापलेला आहे अंटलांटिक पॅसिफिक आर्टिक आर्किटिक हिंदी आणि दक्षिण महासागर ही नावं आहेत महासागरांची तर महासागर आणि जमीन यांच्या सीमा भागाला सागरतट किंवा किनारपट्टी असं म्हणतो हे पण लक्षात असू द्या किनारपट्टीवर वेगवेगळ्या आकाराचे जलरूपे तयार होतात उदाहरणार्थ समुद्र उपसागर सामुद्रधुनी आखात आणि खाडे हे नाव पण लक्षात असू द्या जमिनीच्या एखाद्या सखल भागात नैसर्गिक पाणी साठून तयार झालेला मोठा जलाशयाला सरोवर म्हणतात आणि लहान जलाशयाला काय म्हणतात तर तळे म्हणतात त्यानंतर पहा समुद्रावर तरंगणाऱ्या बर्फाचे जे मोठे तुकडे असतात त्याला हिमनग असं म्हणतात खडकाच्या थरात खूप साठलेले जे पाणी असते त्याला भूजल असे म्हणतात मुद्दे छोटे छोटे आहेत सोपे वाटतात पण पेपरमध्ये कन्फ्यूज होतात त्यामुळे इथे ते मुद्देसुद्धा मी इथे घेतलेले आहेत त्यानंतर वातावरण याविषयी माहिती इथे घेऊया पृथ्वीभोवती असणाऱ्या हवेच्या आवरणाला वातावरण म्हणतात आणि वातावरणाचे घटक कोणकोणते आहेत तर नायट्रोजन ऑक्सिजन बाष्प आणि कार्बन डायऑक्साईड लक्षात असते एक दोन तीन आणि चार पृथ्वीच्या पृष्ठभागापासून वातावरणाचे तपांबर स्थितांबर मध्यांबर ऐनांबर आणि भाई अंबर असे थर असतात त्यानंतर पहा बाष्प थंड होऊन त्याचे द्रवात रूपांतर होणे म्हणजे संघनन महाराष्ट्र राज्यात दोन हजार सातपासून महात्मा गांधी तंटा गाव योजना राबवण्यात आली डेट लक्षात असू द्या एकवीस सप्टेंबर हा दिवस संयुक्त राष्ट्रसंघातर्फे आंतरराष्ट्रीय शांतता दिन म्हणून जगभर साजरा केला जातो तर याच दिवशी म्हणजे एकवीस सप्टेंबर याच दिवशी संयुक्त राष्ट्रसंघाचे मुख्यालय न्यूयॉर्क शहरात स्थानिक वेळेनुसार म्हणजे या मुख्यालयी न्यूयॉर्क येथे काय केलं जातं तर स्थानिक वेळेनुसार दहा वाजता घंटा वाजवली जाते आणि जा ही घंटा म्हणजे जी तयार केलेली आहे ती साठ देशाच्या कशापासून तयार केलेली आहे तर नाण्यापासून इथं नाण्यापासून आहे नाणी जी असतात साठ देशांच्या नाण्या नाण्यांपासून ही घंटा तयार केलेली आहे त्यानंतर पहा एखाद्या भागाची सखलता व उंची दाखवण्यासाठी तीन पद्धतीचा वापर केला जातो तर त्यामध्ये समोच्च रेषा पद्धती पेपरमध्ये हा प्रश्न विचारलेला आहे बघा उठाव दर्शक आराखडा आणि रंग पद्धती अशा तीन पद्धतीचा वापर एखाद्या भागाची सखलता किंवा उंची दाखवण्यासाठी केला जातो त्यानंतर पहा भारतीय सर्वेक्षण संस्था ही भारतातील नकाशा तयार करणारी मुख्य संस्था आहे आणि तिची स्थापना कधी झाली तर सतराशे सदुसष्ट मध्ये झाली आणि या संस्थेचे मुख्यालय उत्तराखंड राज्यातील डेहराडून येथे आहे आपल्या देशाचा विस्तार मोठा आहे शिवाय समुद्र सपाटीपासूनची उंचीतील फरक किती आहे तर आठ हजार मीटरपेक्षा जास्त आहे हे पण लक्षात असू द्या अशा प्रकारे मोजके मोजके असे आणि महत्त्वाचे पॉईंट मी इथे घेतलेले आहे सुरुवात करूया बघा पहिला पॉईंट आहे भारतातील सर्वात मोठे राज्य राजस्थान दोन नंबरला आहे मध्य प्रदेश आणि तीन नंबरला आहे महाराष्ट्र नावं लक्षात असू द्या एक नंबर दोन नंबर आणि तीन नंबर गोवा हे सर्वात कमी क्षेत्रफळ असलेले राज्य आहे भारताचा सुमारे साठ टक्के भूभाग शेतीसाठी वापरात आहे त्याचप्रमाणे ऋतुमानाप्रमाणे वर्षभरात शेतीचे दोन प्रमुख हंगाम असतात पहिला असतो जून ते ऑक्टोबरचा खरीप हंगाम ऑक्टोबर ते मार्चचा दुसरा हंगाम असतो त्याला आपण रब्बी हंगाम असा म्हणतो त्यानंतर पाहूया हरित क्रांती करण्याचे श्रेय कृषी शास्त्रज्ञ डॉक्टर एम एस स्वामीनाथन यांच्याकडे आहे हे नाव लक्षात असू द्या त्यानंतर बघा दोन हजार तेरामध्ये आपल्या देशानेही अन्न सुरक्षेचा कायदा केला होता हे साल लक्षात असू द्या दोन हजार तेरा त्यानंतर पहा सेंद्रिय शेती म्हणजेच काय तर नैसर्गिक शेती होय त्यानंतर पहा संदेश वहनासाठी कशाचा वापर केला जात होतो इन्सॅट या उपग्रहाचा उपयोग केला जातो हे नाव पण लक्षात असू द्या त्यानंतर पहा महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यात चांद नदीवर ब्रिटिशकालीन धरणामुळे मायनी तलाव तयार झाला हे पण प्रश्न पेपरमध्ये विचारलं आहे तप पण आहे लक्षात ठेवा पुणे अहमदनगर रस्त्यावर पुण्यापासून सुमारे पन्नास किलोमीटर अंतरावर मोराची चिंचोली हे गाव आहे ते कशासाठी प्रसिद्ध आहे तर मोरासाठी प्रसिद्ध आहे त्यानंतर पहा देवराई कशाला म्हटलं जातं तर देवाच्या नावाने सोडलेली जी वनं असतात त्याला देवराई असं म्हटलं जातं त्यानंतर पहा मध्य प्रदेशात आढळणाऱ्या देवरायांना शरणवने असं म्हटलं जातं हे पण लक्षात ठेवा पेपरमध्ये प्रश्न विचारलेला आहे बटाटा हा कसा पदार्थ आहे तर पिष्टमय आहे आणि स्टार्चयुक्त पदार्थ आहे त्यावर टिंक्चर आयोडीन टाकल्यास त्याचा कलर कसा होतो तर काळसर निळा होतो त्यानंतर ज्वारी गहू बाजरी तांदूळ हे पिष्टमय पदार्थ आहेत पेपरमध्ये पेपर एक महा टी पेपर एकमध्ये असेच प्रश्न विचारले जातात तेव्हाच आपण कन्फ्यू कन्फ्यूज होतो हे पण सोपे वाटतात पण आत्ता सोपे वाटतात ऐकताना परत पेपरमध्ये कन्फ्यूज होतात त्यामुळे लक्षात असू द्या त्यानंतर पहा वनस्पतीपासून मिळणारा चवीला गोड असणारा पदार्थ त्याला शर्करा असं म्हणतो आपण ऊस पासून म्हण बनलेली जी साखर आहे इथं बनलेली आहे बनलेली जी साखर किंवा गुळ आहे त्याच्यात सुक्रोज नावाची शर्करा असते सुक्रोज लक्षात असू द्या विष्टीला योग्य प्रकारे ढकलण्यासाठी तंतुमय पदार्थाची गरज असते तंतुमय पदार्थ आपल्याला पालेभाज्या धान्य कडधान्य यापासून मिळते त्यामुळे ते खावे लागतात त्यानंतर पहा पिष्टमय पदार्थ शर्करा आणि तंतुमय पदार्थ यांना एकत्रितपणे कर्बदोके म्हणतात हे नाव लक्षात असू द्या तंतुमय पदार्थ शर्करा आणि पिष्टमय पदार्थ ह्या तिघांना एकत्रितपणे आपण कर्बतोके असं म्हणतो कर्बोदके ऊर्जा कर्बोदकापासून काय होते तर ऊर्जा प्राप्त होते स्निग्ध पदार्थ जसं तेल तूप दूध यापासून ऊर्जा पदार्थाचा एक थर आपल्या चरबीवर तयार होतो आणि त्या चरबीपासून आपल्याला एखाद्या वेळेस आपल्याला अन्न ना नाही भेटल्यास त्यापासून ऊर्जा मिळते हे पण लक्षात असू द्या त्यानंतर पहा शरीराची जीज भरून काढण्यासाठी प्रथिनांची गरज आहे किंवा गरज असते कमी प्रमाणात लागणारे घटक जीवनसत्वे व प्रथिने हे असतात म्हणजे कमी प्रमाणात लागतात जीवनसत्वे आणि प्रथिने जीवनसत्वे काय आहेत ए बी सी डी ई व के हे जीवनसत्व आहे तिथं व आहे हे मग काय जीवन आहे जीवनसत्वांची नावं आहेत लक्षात ठेवा त्यानंतर कॅल्शियम लोह सोडियम पोटॅशियम ही शरीरातील आवश्यक असे का आहेत खनिज आहेत हे नावं पण लक्षात असू द्या कोणकोणत्या खनिजांची आपल्या शरीराला आवश्यकता असते ते, ते त्यानंतर पहा रक्तातील लोहाचे प्रमाण कमी झाल्यास रक्तातून ऑक्सिजन वाहून नेण्याचे प्रमाण काय होते कमी होते आणि त्यामुळे अशक्तपणा थकवा जाणवतो त्यालाच आपण ॲनिमिया असं म्हणतो त्या रोगाला आपण ॲनिमिया असं म्हणतो त्यानंतर पहा सोलापूर जिल्ह्यातील नान्नज येथे काय आहे तर आशियातील सर्वात मोठे माळ ढोक पक्ष्यांचं अभयारण्य आहे त्यानंतर पहा मुद्दा आहे तो शोषण तो शोषण या क्रियेविषयी आपण इथं माहिती घेऊया नाक ते श्वास नलिका ते आहे ते श्वासपटल अशी ती प्रक्रिया चालते ते लक्षात असू द्या त्यानंतर बघा पिशवीसारखा आकार असलेल्या फुप्फुसांच्या टोकाला आपण काय म्हणतो तर वायुकोश असं म्हणतात उर पोकळी आणि उदर पोकळी दरम्यान लवचिक पडद्यासारखा अवयव असतो त्याला श्वासपटल म्हणतात हे पण लक्षात ठेवा श्वसन इंद्राच्या आतल्या स्तरावर चिकट आणि बुळबुळीत असा श्लेष्म असतात हे पण लक्षात ठेवा पचनक्रियेत खाल्लेल्या अन्नाचं पचन होण्यास मदत करणारा किंवा मदत होणारा द्रव पदार्थ म्हणजे रस हे पण लक्षात ठेवा त्यानंतर पहा अन्नलिका याविषयी माहिती इथे घेऊया तोंड लाळ ग्रंथी ग्रसिका जठर त्यानंतर छोटे आतडे मोठे अतडे आणि मलाशय शे, आणि शेवटला गुरु गुरुद्वार असं द्वा अशा प्रकारे आपल्याला अननलिकेची माहिती सांगता येईल शेवटला आहे गुरुद्वार प्रौढ व्यक्तीमध्ये लहान आतडे सुमारे किती मीटरचे असतात तर सात मीटरचे असतात सात न, हे लक्षात ठेवा कारण पेपरमध्ये प्रश्न विचारलेला आहे सात मीटरचे असतात प्रौढ व्यक्तीमध्ये मोठे आतडे बघा लहान आतडे असतात ते सात मीटर आणि मोठे आतडे असतात ते दीड मीटरचे असतात हे पण लक्षात असू द्या मोठे अथडे कमी असतात त्यानंतर तोंडातील प्रत्येक दाताला ॲनेमल नावाचा काय असतो पदार्थ असतो हे पण लक्षात ठेवा त्यानंतर बघा रक्ताभिसरण याविषयी माहिती ते घेऊ शरीरात रक्त सतत फिरत ठेवण्याच्या प्रक्रियेला आपण रक्ताभिसरण म्हणतो हृदय व रक्तवाहिन्यांच्या जाळ्याला मिळून रक्ताभिसरण संस्था असे म्हणतात कशाला हृदय आणि रक्तवाहिन्यांच्या जाळ्या त्यानंतर पहा चेता संस्था याविषयी माहिती आपण इथे घेऊ मेंदू आणि चेता तंतू चे जाळे यांना एकत्रितपणे चेता संस्था असे म्हणतात नाक श्वासनलिका फुफुसे हे श्वसन संस्थेतील काय आहेत अंतर इंद्रिय आहेत जन्मल्यापासून प्रौढ अवस्थेपर्यंत आपली काय असते उंची वाढत असते प्रौढ अवस्था म्हणजे एक अठरा वर्षापर्यंत आपली उंची वाढत असते संसर्गजन्य रोग पडसे नायटा खरूज कांजण्या गोर हे काय आहेत संसर्गजन्य रोग आहेत त्यानंतर पहा ग्रस्त व्यक्तीकडून टायफॉईडचे रोग निरोगी व्यक्तीच्या शरीरात गेल्याने टायफॉईडचा प्रसार होतो हवेमार्फत पसरणारे रोग कोणकोणते आहेत तर घशाचे स्वाईन फ्लू ताप हे हवेमार्फत पसरणारे रोग आहेत किंवा होणारे रोग आहेत पाण्यामार्फत पसरणारे टायफॉईड कॉलरा आणि संपर्कामुळे पसरणारे रोग आहेत नायटा खरोज त्वचेवर होणारे रोग हे संपर्कामुळे होतात त्यानंतर पहा सामुदायिक लसीकरणाचे कार्यक्रम राष्ट्रीय आरोग्य योजनेखाली राबविण्यात येतात हे आपण मुद्दा लक्षात ठेवा पदार्थ सूक्ष्म कणाने कणाचे बनलेले असतात हे मत कोणी मांडलं तर कणाद महर्षी यांनी मांडलेलं आहे चराचर सृष्टीतील वस्तूचे सात गटात वर्गीकरण होते त्यांनी सांगितलं आणि प्रत्येक कणाला त्यांनी पिलं असं म्हटलं आहे हे पण लक्षात असू द्या किती गटात वर्गीकरण केलं सात आणि कणाला काय म्हटलेलं आहे पिलं सृष्टीतील प्रत्येक वस्तू कणांनी बनलेली आहे स्थायू द्रव्य आणि वायू अशा तीन अवस्था मध्ये पाण्याचा प्रत्येक कण कसा असतो एकसारखा असतो लक्षात असू द्या त्यानंतर पहा सूर्यप्रकाशाचा वापर करून विद्युत निर्मिती करणाऱ्या बॅटरी ही असतात त्याला सौर गट असं म्हणतात धूमकेतू गोठलेल्या द्रव्यांनी आणि धूलकणांनी बनलेले असतात लक्षात असू द्या उल्का पूर्णता न जळता पृथ्वीच्या पृष्ठभागावर पडतात त्यांना अश्नी असं म्हणतात उल्का आहे त्यानंतर बघा महाराष्ट्रातील लोणार सरोवर अशाच अश्नी आघातांनी तयार झालेले आहे कुठे आहे महाराष्ट्रातील लोणार सरोवर अशा प्रकारे तयार झाले असले अश्नी पडून ते तयार झालेलं आहे त्यानंतर पहा अंतर्ग्रह याविषयी माहिती तर अंतर्ग्रहामध्ये म्हणजे काय तर लघुपटेच्या आज जे ग्रह येतात त्याला अंतर्ग्रह म्हणतात त्यामध्ये पृथ्वी बुद्ध शुक्र आणि मंगळ हे अंतर्ग्रह आहेत अंतर्ग्रहाचे आकारमान कसे असते लहान असते आणि कवच कशाचं बनलेलं असतं तर खडकाचे बनलेलं असतं हा पण होत्या लक्षात असू द्या बहिरग्रह आकाराने कसे असतात मोठे असतात आणि त्याचे बाह्यआरण कशाचे असते तर वायुरूप असते सर्व ग्रहात आकाराने बुद्ध हा लहान आहे बुद्ध हा ग्रह आहे तो आकाराने लहान आहे आणि सर्वात मोठा ग्रह आहे तो गुरु लक्षात असू द्या नाव पण त्यानंतर पहा शुक्र हा तेजस्वी ग्रह आहे पृथ्वीप्रमाणे सर्व ग्रह स्वतः पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरतात पण शुक्र हा एक असा ग्रह आहे तो पूर्वेकडून पश्चिमेकडे फिरतो त्यामुळेच काय होतं तर शुक्रावर सूर्य हा पश्चिमेला उगवतो आणि पूर्वेला मावळतो हा पण मुद्दा लक्षात असू द्या बाकीच्या ग्रहापेक्षा शुक्र हा उलट्या दिशेने फिरतो त्यामुळं काय होतं सूर्य हा पूर्वेला न उगवता तो पश्चिमेला उगवला जातो शुक्र या ग्रहावर आणि पूर्वेला मावळला जातो हा पण मुद्दा लक्षात असू द्या आणि सगळ्यात तेजस्वी ग्रह म्हणून शुक्राला ओळखलं जातं मंगळचा या ग्रहाचा कलर कसा आहे लाल हा कलर पण लक्षात ठेवा त्यानंतर युरेनस हा ग्रहाचा कलर कसा आहे हिरवट निळा आहे कसा आहे तर निळ्या रंगाचा आहे आणि ह्या सर्व ग्रह मालिकेच्या समूहाला असं म्हणतो हा पण मुद्दा लक्षात असू द्या त्यानंतर पहा जेव्हा पृथ्वी सूर्यापासून कमीत कमी अंतरावर असते त्या स्थितीत उपसूर्य स्थिती असं म्हणतात कमी अंतरावर हा मुद्दा लक्षात असू द्या त्यानंतर जेव्हा पृथ्वी सूर्यापासून जास्तीत जास्त अंतरावर असते त्या स्थितीस अपसूर्यस्थिती असे म्हणतात हे पण लक्षात असू द्या उपसूर्यस्थिती कशाला म्हणतात अपसूर्यस्थिती कशाला म्हणतात सूर्याचे उगवण्याचे स्थान सतत बदलत राहते जसं एकवीस जून ते बावीस डिसेंबर या काळात सूर्योदयाचे स्थान अधिक कोणी -अधिक कोणत्या बाजूला असते तर दक्षिणेकडे सरकते म्हणजे दक्षिण दिशेकडे सरकते म्हणून या काळास दक्षिणायन असं म्हणतात हे पण लक्षात असू द्या त्यानंतर पहा बावीस डिसेंबरपासून एकवीस जूनपर्यंत म्हणजे याच्या उलट सूर्योदयाचे स्थान उत्तरेकडे सरकते त्याला उत्तरायण असं म्हणतात कोणत्या तारखेपासून कोणत्या तारखेपर्यंत आणि कोणत्या दिशेला सूर्य सरकतो हा मुद्दा लक्षात ठेवा तेव्हा तुमच्या लक्षात ते येईल की दक्षिणायन म्हणजे काय आणि उत्तरायन म्हणजे काय त्यानंतर पहा एकवीस जून या दिवशी सूर्य दक्षिणेकडे आणि बावीस डिसेंबर या दिवशी सूर्य उत्तरेकडे मार्गस्थ होतो या दिनालाच आपण आयन दिन असं म्हणतो म्हणजे एकवीस जून आणि बावीस डिसेंबर हा आयन दिन म्हणून आपण ओळखतो परिभ्रमण मार्गावर पृथ्वीच्या आसांच्या चार विशेष स्थिती तयार होतात पृथ्वीच्या परिभ्रमामुळं काय होतात चार अशा विशेष स्थिती निर्माण होतात त्यापैकी दोन असतात त्या संपात स्थिती असतात आणि दोन असतात त्या अयन स्थिती असतात हा पण मुद्दा लक्षात असू द्या ज्यावेळी पृथ्वीचे दोन्ही ध्रुव सूर्यासमोर असतात तेव्हा संपात स्थिती असते बावीस मार्च व तेवीस सप्टेंबर हे संपात दिन आहेत ही डेट लक्षात असू द्या आणि महिनाही त्याला संपात दिन असं म्हटलं जातं तर बावीस मार्च या संपात दिनाला उत्तर गोलार्धात वसंत संपात तर तेवीस सप्टेंबर या संपात दिनाला उत्तर गोलार्धात शरद संपात असे म्हणतात कोणत्या दिनाला कोणता संपात म्हणतात हे लक्षात असू द्या त्यानंतर पहा स्थिती जेव्हा पृथ्वीच्या कोणत्याही एक ध्रुव सूर्याकडे जास्तीत जास्त कललेला आहे त्या स्थितीस अयन स्थिती असे म्हणतात स्थितीची व्याख्या दिलेली आहे बघा जेव्हा पृथ्वीचा कोणताही एक ध्रुव सूर्याकडे जास्तीत जास्त कललेला आहे त्या स्थितीस अयन स्थिती असं म्हणतात तर बघा एकवीस ही स्थिती कधी असते तर एकवीस जून व बावीस डिसेंबरला ही स्थिती येते अयन स्थिती म्हणून या दिनाला अयन दिन असे म्हणतात म्हणजे एकवीस जून आणि बावीस डिसेंबर हा अयन दिन म्हणून ओळखला जातो आहे प्रथिवीला स्वतःभोवती फिरण्यास चोवीस तास लागतात पृथ्वी तीनशे साठ अंश फिरते तर एक अंशास फिरण्यास पृथ्वीला चार मिनिटे लागतात हे लक्षात असू द्या एक अंश फिरण्यास पृथ्वीला किती मिनिटे लागतात चार मिनिटे लागतात आणि स्वतःभोवती फिरण्यास पृथ्वीला किती वेळ लागतो तर चोवीस तास लागतात हे लक्षात असू द्या हे स्वतःभोवती हे पॉईंट लक्षात ठेवा त्यानंतर बघा शून्य अंश रेखाव्रतावरील वेळ ही जागतिक प्रमाण वेळ किंवा ग्रीनीज वेळ असे त्याला म्हटलं जातं शून्य अंश रेखाव्रतावरील जी वेळ असते त्यालाच आपण जागतिक प्रमाण वेळ आणि ग्रीनीज वेळ म्हणूनसुद्धा ओळखलं जातो इथं ग्रीनीच आहे त्यानंतर पहा जागतिक संकेतस्थळानुसार पृथ्वीच्या तारीख व वार एकशे ऐंशी अंश रेखाव्रतावर बदलते बदलले जाते या रेखाव्रताच्या संदर्भाने आंतरराष्ट्रीय वाराच्या निश्चित करतात हा अंश लक्षात ठेवा एकशे ऐंशी अंश त्यानंतर पाहूया नकाशा प्रमाण तीन पद्धतीने दाखवले जाते तर कोणकोणत्या पद्धती पहिली आहे शब्द प्रमाण दुसरे आहे अंक प्रमाण तिसरे आहे प्रमाण तर शब्द प्रमाणमध्ये काय केलं जातं नकाशामध्ये उदाहरणार्थ समजा एक सेंटीमीटरला एक सेंटीमीटरला दहा किलोमीटर असं प्रमाण असेल तर ते असं शब्दात लिहिलं जातं जसं की एक सेंटीमीटरला दहा किलोमीटर असं शब्दात लिहिलं जातं त्याला शब्द प्रमाण नकाशाप्रमाण किंवा शब्द प्रमाण हे एक नकाशाचा प्रकार सांगितला जातो त्यानंतर अंकप्रमाण अंकप्रमाणमध्ये काय केलं जातं इथं बघा एकाच दहा हजार असं दिलेलं असतं म्हणजे अंकाच्या स्वरूपात ती माहिती दिलेली असते आणि रेषा प्रमाण रेषा प्रमाणमध्ये काय सांगितलं जातं तर समजा शून्य आहे शून्यपासून दहा दहा पासून वीस वीस पासून तीस तीस पासून चाळीस चाळीसपासून पन्नास अशा रेषेच्या स्वरूपात माहिती दिलेली असते त्याला रेषा प्रमाण असं म्हणतात तर प्रमाण सांगण्याच्या ह्या तीन पद्धती आहे प्रमाण अंक प्रमाण आणि रेषा प्रमाण हे लक्षात असू द्या त्यानंतर पहा नकाशाचे प्रकार कोणकोणते आहेत ते, आहे ते पाहणार आहोत तर पहिला प्रकार आहे बृहत प्रमाण नकाशा हा पहिला प्रकार आपल्याला नकाशाचा सांगता येईल यामध्ये काय आहे तर जमिनीवरील मर्यादित भाग ज्या नकाशात जास्त जागा व्यापतो अशा नकाशांना बृहत प्रमाण नकाशे असे म्हणतात बृहत म्हटलं की लक्षात लग आलं पाहिजे जास्त जागा व्यापतो साधारणतः समजा एकास दहा हजारपेक्षा मोठे प्रमाण असलेले नकाशे हे बृहत प्रमाण नकाशे म्हणून ओळखले जातात उदाहरणार्थ शहराचे नकाशे असतात शेतांचे नकाशे असतात ते बृहत प्रमाण नकाशाची उदाहरणे आपल्याला सांगता येतील त्यानंतरचा जो नकाशाचा प्रकार आहे तो म्हणजे लघुप्रमाण नकाशे तर यामध्ये काय असते जमिनीवरील भाग ज्या नकाशात कमी जागा इथं वरती होतं जास्त जागा इथं हे कमी जागा व्यापतात अशा नकाशांना लघुप्रमाण नकाशे म्हणतात आणि लघुप्रमाण नकाशात विस्तीर्ण क्षेत्राची माहिती दिलेली असते इथे विस्तीर्ण क्षेत्राची माहिती असते हे लक्षात असू द्या तुम्ही बृहत प्रमाण नकाशे आणि लघुप्रमाण नकाशेच्यात कन्फ्यूज होऊ नका लघुप्रमाणमध्येच विस्तीर्ण क्षेत्राची माहिती दिलेली असते उदाहरणार्थ प्रदे प्रदेशाचे नकाशे हे लघुप्रमाण नकाशाचं उदाहरण आपल्याला सांगता येतील ह्यांचं प्रमाण कसं असतं एकाच दहा हजारापेक्षा लहान प्रमाण असलेले नकाशे म्हणजेच आपल्याला लघुप्रमाण नकाशे असे म्हणता येईल हे लक्षात असू द्या नकाशाचे प्रकार त्यानंतर पहा हवेचे तापमान याविषयी आपण माहिती घेऊया तर हवेचे तापमान अंश सेल्सिअसमध्ये म मोजतात इथं मोजतात किंवा सांगतात लक्षात असू द्या हवेचे तापमान कशामध्ये मोजतात तर अंश सेल्सिअसमध्ये तापमानावर परिणाम करणारे घटक कोणकोणते आहे याविषयी माहिती ते घेऊ तर पहिला बघा अक्षांश म्हणजे विषुव्रतापासूनचे अंतर हा सुद्धा तापमानावर परिणाम करणारा घटक आपल्याला सांगता येईल जसं की सूर्यकिरणाने जास्त क्षेत्र व्यापल्याने उष्णता मोठ्या क्षेत्रात विभागली जाते म्हणून तेथील तापमान कमी असते आणि कमी क्षेत्राला तेवढीच उष्णता मिळाली तर तापमान जास्त असते जर जागा जास्त असेल आणि येणारे जे सूर्याची किरणं आहेत ते सगळीकडे पसरल्यामुळं तापमान कसं असणार कमीच असणार पण येणारे सूर्य तेव सूर्याची किरणं तेवढीच आहेत पण जागा कमी झाली तर तापमान काय होणार वाढणार हा मुद्दा लक्षात असू द्या म्हणजे अक्षांश म्हणजे विषु जे, जे अंतर आहे ते सुद्धा तापमानावर परिणाम करते त्यानंतर पहा विषुव्रताच्या भागात सूर्यकिरण सर्वसाधारण लंबरूप पडतात हे पण मुद्दा लक्षात असू द्या व कमी जागा व्यापतात म्हणून काय असतं ते, ते खूप उष्णता असते विषुव्रताच्या दूरच्या भागात सूर्यकिरण कसे पडतात तिरपे पडतात व जास्त क्षेत्र वापतात म्हणून उष्णता कमी असते हे मुद्दा पण लक्षात असू द्या त्यानंतर पहा समुद्र सपाटीपासूनची उंची हे सुद्धा तापमानावर परिणाम करणारा घटक आपल्याला सांगता येईल तर कशा प्रकारे समुद्र सपाटीपासून जसे जसे उंच जावे तसे तसे तपांबरेमध्ये ता हवेचे तापमान कमी होत जाते आणि प्रथम जमिनीलगतचा हवेचा जो थर आहे तो तापतो व नंतर एकावर एक तापमानात वाढ होत जाते ताप तापतात त्यामुळं काय होतं उंचीच्या ठिकाणी तापमान कमी होते प्रथम कुठला भाग गरम होतो तर जमिनीलगतचा भाग गरम होतो त्यानंतर हळूहळू वरचे भाग गरम होत जातात म्हणून उंचीवर कसं असतं तापमान कमी असतं जास्त तापमान कुठं असतं जमिनीलगतच्या भागात मग हे पण लक्षात असू द्या त्यानंतर पहा समुद्र सानिध्य ह्याचाही परिणाम तापमानावर कशा प्रकारे होतो ते पाहूया तर जमीन लवकर तापते हे आपल्याला माहिती आहे आणि लवकर थंड होते पण पाण्याचं तसं नाही पाणी लवकर तापतही नाही आणि लवकर थंडही होत नाही मग समुद्रकिनारी भागात काय होतं अंतर्गत भागापेक्षा दिवसा हवेचे तापमान कसे असतं कमी असतं आणि रात्री काय असतं तर जास्त असतं याच्या उलट काय असतं किनारी प्रदेशापेक्षा आता त्या इथं आपण खंडा अंतर्गत भागात पाहिला तर इथं किनारी प्रदेशापेक्षा अंतर्गत भागातील तापमान दिवसाला जास्त असतं आणि रात्रीला कमी असतं हा पण मुद्दा लक्षात ठेवा व्यवस्थित समजून घ्या आणि मोठ्या जलाशयाच्या सानिध्यात हवामान कसं असतं तर सम असतं हे पण लक्षात असू द्या त्यानंतर पहा सागरी प्रवाह हाचा याचासुद्धा परिणाम तापमानावर होत असतो तर कशाप्रकारे सागर जलाच्या घनतेतील फरक व वारे यांच्या प्रभावामुळे सागरात प्रवाह तयार होतात आणि ते प्रवाह हो विषुवृत्तीय भागापासून ध्रुवीय भागाकडे तसेच ध्रुवीय भागाकडून विषुवृत्तीय भागाकडे वाहतात आणि विषुव्रताकडून ध्रुवाकडे वाहणारे जे प्रवाह असतात ते कसे असतात उष्ण असतात लक्षात असू द्या कारण विषुवृत्ताकडे कसं तापमान जास्त असतं आणि ध्रुवाकडे कमी असतं जेव्हा ते ध्रुवाकडे वारे वाहतात तेव्हा ते कसे असतात उष्ण असतात हे पण लक्षात असू द्या ध्रुवाकडून विषुव्रताकडे वाहणारे प्रवाह शीत असतात कारण इथं थंड वातावरण असतं उष्णता कमी असते म्हणून इकडून येणारे जे वारे असतात ते थंडच असणार आणि विषुव्रताकडे गेल्यानंतर ते गरम होतात किंवा उष्ण होतात हा पण मुद्दा लक्षात असू द्या त्यानंतर आपण पाहूया तापमानाचे वितरण कशा प्रकारे केले जाते जसं ऊर्धव वितरण म्हणजे काय तर समुद्र सपाटीपासून उंचीनुसार तापमानात जो बदल होतो त्यास तापमानाचे ऊर्धव वितरण असं म्हणतात हे लक्षात असू द्या सपाटीपासून विचारलं आहे किंवा सांगितलं आहे आणि उंचीनुसार तापमानात जो बदल होतो त्यास ऊर्धव जसं उंची हे वरच्या बाणाने असं दाखवलं जातं त्यानंतर शिती समांतर वितरण यामध्ये तापमानाचं वितर वितरण प्रकारे केलं जातं तर विषुव्रत्तापासून ध्रुवापर्यंत पृष्ठीय तापमानात जो बदल होतो त्या तापमानाचे शिती समांतर किंवा आडव्या दिशेतील वितरण असे म्हणतात हा आपण मुद्दा लक्षात असू द्या शिती समांतर वितरण म्हटलं की विषुवृत्तापासून ध्रुवापर्यंत हे लक्षात आलं पाहिजे त्यानंतर पहा हे वितरण नकाशामध्ये समतापरेशाच्या सहाय्याने दाखवता शिती समांतर वितरण कशाद्वारे दाखवतात समताप रेषांच्या सहाय्याने दाखवतात त्यानंतर पहा ज्या प्रदेशात तापमानात जलद फरक पडतो तेथे समतापरेषामधील अंतर कमी असते आणि त्याचप्रमाणे ज्या प्रदेशात तापमानातील फरक मंदगतीने होतो तेथे समतापरेषामधील अंतर कसं असतं जास्त असतं मंदगती असेल तर अंतर जास्त आणि फास्ट किंवा जलद होत असेल तर अंतर कसं असतं कमी असतं हा मुद्दा लक्षात ठेवा पेपरमध्ये विचारलेला आहे सर्वात अधिक तापमान मूल्य पंचवीस अंश सेल्सिअस हे असून हे कुठं आहे समताप रेषा विषुव्रताच्या जवळ आहे हा पण मुद्दा लक्षात असू द्या त्यानंतर पहा सर्वात कमी तापमान मूल्य मायनस पंधरा अंश सेल्सिअस असून संताप रेषा उत्तर व दक्षिण ध्रुवाजवळ आहे तर कुठे आहे ही मायनस पंधरा अंश सेल्सिअस रेषा तर उत्तर आणि दक्षिण ध्रुवाजवळ आहे हा पण मुद्दा तुम्ही लक्षात ठेवा त्यानंतर पहा वायू दाब याविषयी माहिती आपण इथे घेऊ तर तापमानप्रमाणे वायू दाब हे देखील हवामानाचे एक महत्वाचे अंग आहे तर वायू दाब बार या एककात एक मोजतात हा पण मुद्दा लक्षात असू द्या आणि तो मिलीबार मध्ये सांगतात लिह मोजतानी बार मध्ये मोजतात आणि सांगताना मिलीबार मध्ये सांगतात हा सांगता सांगता मुद्दा पण छान प्रकारे लक्षात ठेवा त्यानंतर पहा वायू दाबावर परिणाम करणारे घटक आता वरती आपण पाहिलं तापमानावर परिणाम करणारे घटक आता पाहूया वायू दाबावर परिणाम करणारे घटक त्यातला पहिला घटक आहे तापमान तर तापमान कशा वायू दाबावर परिणाम करते तर बघा तापमान वाढल्यावर हवा प्रसरण पावते हे लक्षात असू द्या आणि विरळ बनते पावते आणि विरळ बनते आणि विरळ हवेची घनता कशी असते कमी असते आणि वायूदाब ही कमी असतो हा मुद्दा व्यवस्थित लक्षात ठेवा तापमान कमी झाल्यामुळं काय होतं हवेचं अंकुंचन होऊन घनता वाढते व वा वायू काय होतो वायू दाब जास्त होतो आणि विषुवतावर तापमान जास्त आणि वायुदाब कमी असतो हा पण मुद्दा लक्षात ठेवा कसं आहे विषुरतावर तापमान जास्त आहे आणि वायू दाब कमी असतो त्यानंतर पहा समुद्र सपाटीपासूनची उंची हा सुद्धा वायुदाबावर परिणाम करणारा घटक आहे तापमानावर परिणाम करणारा पण हा घटक आहे भूपृष्ठालगत हवेच्या वरच्या थराचा दाब पडून तेथील हवेची घनता काय होते वाढते व वा समुद्रसपाटीपासून उंच गेल्यास दाब कमी होतो म्हणजे समुद्र सपाटीच्या जवळ वायू दाब काय असतो जास्त प्रमाणात असतो आणि जसं जसं वरती जाऊ तसं तो कमी असतो हा आपण लक्षात ठेवा मुद्दा त्यानंतर पहा वायूदाबाचे ऊर्ध्व वितरण तर वितरण कशा प्रकारे असतं तर पृथ्वी पृष्ठावरून उंचीनुसार वायुदाबाचं वितरण केलं जातं जसं पृथ्वीच्या पृष्ठावर आडव्या दिशेत म्हणजे क्षिती समांतर दिशेत वायूदाब असतो समान वायूदाब असलेली ठिकाणे ज्या रेषेने नकाशावर जोडलेली असतात त्या रेषेला आपण समदाब रेषा असो म्हणतो हा पण मुद्दा लक्षात असू द्या तापमानाला त्याला समताप रेषा म्हणतात आणि इथं दाब आहे समदाब रेषा असं म्हणतात त्यानंतर पहा वायुदाब पट्टे याविषयी माहिती आपण इथे घेऊ तर पहिला जो पट्टा आहे तो विषुवृत्तीय कमी दाबाचा पट्टा तर हा कुठे आहे तर हा पट्टा विषुववृत्तापासून पाच अंश उत्तर व पाच अंश दक्षिण अक्षव्रतापर्यंत आहे हा लक्षात द्या हा पेपरमध्ये तुम्हाला हे अंशसुद्धा विचारले जातात तर विषुवृत्तीय कमी दाबाचा पट्टा कशाच्या दरम्यान आहे पाच अंश उत्तर ते पाच अंश दक्षिण अक्षव्रत्तापर्यंत आहे दुसरं आहे मध्य अक्षव्रत्तीय जास्त दाबाचे पट्टे तर यामध्ये विषुव्रताच्या तापमानामुळे वर गेलेली हवा खाली पंचवीस अंश आणि ते पस्तीस अंश म्हणजे पंचवीस अंश ते पस्तीस अंश अक्षव्रताच्या दरम्यान खाली येते व तेथे भूपृष्ठालगत जास्त दाबाचे पट्टे निर्माण होतात तर जास्त दाबाचे पट्टे कुठे आहेत पंचवीस अंश ते पस्तीस अंश दरम्यान अक्षव्रतामध्ये आहेत त्यानंतर पहा उपध्रुवीय कमी दाबाचा पट्टा कुठे निर्माण होतो हा परिणाम पंचावन्न अंश ते पासष्ट अंश अक्षव्रताच्या दरम्यान उत्तर आणि दक्षिण गोलार्धात दोन्हीही ठिकाणी ते दिसून येतात हा पण मुद्दा लक्षात असू द्या तुम्हाला फक्त अंश लक्षात ठेवायचा आहे कोणत्या दाबाचा कमी दाबाचा आहे का जास्त दाबाचा आहे हा मुद्दा लक्षात ठेवायचा आहे त्यानंतर बघा ध्रुवीय जास्त दाबाचे पट्टे तर हे दोन्ही ध्रुवामध्ये तापमान वर्षभर तापमान काय असतं शून्य असतं दोन्ही ध्रुवामध्ये आणि समुद्र सपाटीवर वायुदाब किती असतो तर एक हजार तेरा पॉइंट दोन मिलीबार इतका असतो हा मुद्दा सुद्धा लक्षात ठेवा पेपरमध्ये विचारलेला प्रश्न आहे समुद्र सपाटीवर वायुदाब किती मिलीबार असतो तर एक हजार तेरा पॉईंट दोन मिलीबार इतका असतो त्यानंतर पहा वारे याविषयी माहिती आता आपण इथे घेऊया पृथ्वीच्या पृष्ठभागावर कमी व वा जास्त वायूदाबाचे पट्टे निर्माण होतात आणि वायू दाबातील फरकामुळे जास्त दाबाच्या पट्ट्याकडून कमी दाबाच्या पट्ट्याकडे हवेची शितीचं समांतर हे लक्षात असू द्या शिती समांतर हालचाल होते त्यास वारा असे म्हणतात तुम्हाला लक्षात काय ठेवायचं आहे जास्त दाबाच्या पट्ट्याकडून इथे जास्त म्हणल्यावर मी जास्त रेषा दिलेल्या आहेत तर कमी दाबाच्या पट्ट्याकडे वारे असे वाहतात शितीचं समांतर हे लक्षात असू द्या वाऱ्यांची दिशा व गती याविषयी माहिती आपण घेऊया तर बघा वायू दाबातील फरक जेथे अधिक असेल तेथे वारे वेगाने वाहतात हा मुद्दा पण लक्षात ठेवायचा आहे तर वायू दाबाचा फरक जेथे कमी असेल तेथे वारे मंद गतीने वाहतात हे पण मुद्दा लक्षात असू द्या वाऱ्याचा वेग किलोमीटर प्रति तास या परिमाणात मोजतात हा पण मुद्दा लक्षात ठेवा वारा कोणत्या दिशेकडून वाहतो हे वात दिशादर्शकाच्या साहाय्याने समजते हे उपकरणाचं नाव पण लक्षात असू द्या त्यानंतर पहा वाऱ्याची मूळ दिशा जास्त दाबाकडून कमी दाबाकडे असते म्हणजे वाऱ्याची दिशा कशी असते तर जास्त दाबाकडून कमी दाबाकडे वरती मी सांगितल्याप्रमाणे उत्तर गोलार्धात वारे आपल्या मूळ दिशेच्या दावीकडे वळतात उत्तर दावीकडे दक्षिण गोलार्धात ते मूळ दिशेच्या डावीकडे वळतात हे पण लक्षात असू द्या उत्तर गोलार्धात आणि दक्षिण गोलार्धात डावीकडेच वळतात पण त्यांच्या दिशेनुसार दक्षिण गोलार्धात कशा प्रकारे आहे त्यानुसार वारे वळतात त्यानंतर पहा वाऱ्याचे किती प्रकार पडतात तर वाऱ्याचे एकूण तीन मुख्य प्रकार पडतात तर पहिला जो आहे तो म्हणजे ग्रही वारे हा वाऱ्याचा मुख्य प्रकार यामध्ये काय असतं तर हे वारे वर्षभर नियमितपणे वाहतात हा मुद्दा लक्षात ठेवा ग्रही वारे वर्षभर नियमितपणे वाहतात त्याचप्रमाणे ते पृथ्वीचे विस्तीर्ण क्षेत्र व्यापतात हा पण मुद्दा लक्षात ठेवा पृथ्वीच्या वेगवेगळ्या भागात वाहणारे वारे पूर्वीय पश्चिम व वा ध्रुवीय वारे असे नावे दिलेली आहेत म्हणजे ग्रहीय वाऱ्याच्या वा भा कोणत्या भागात वाहतात त्यानुसार त्यांना किंवा कोणत्या दिशेने वाहतात त्यानुसार नावं दिलेली आहेत तर त्यात पूर्वीय वारे पश्चिमे पूर्वीय पश्चिमी आणि ध्रुवीय वारे असे त्याचे उपप्रकार पडतात त्यातल पहिला जो प्रकार आहे तो म्हणजे पूर्वीय वारे याविषयी माहिती घेऊया हे वारे मध्य अक्षवृत्तीय जास्त दाबाच्या पट्ट्याकडे विषुवृत्तीय कमी दाबाच्या पट्ट्याकडे वाहतात पट्ट्याकडून आहेत याची दिशा पूर्वेकडून पश्चिमीकडे असते म्हणून यांना पूर्वीय वारे असं म्हटलं जातं हे लक्षात ठेवायचं आहे पूर्वी वाडे कोणत्या दिशेने वाटतात तर पूर्वेकडून पश्चिमेकडे ते वाहतात म्हणजे सुरुवात कुठून होते पूर्वेकडून हा मुद्दा लक्षात असू द्या त्यानंतर पहा पश्चिमी वारे याविषयी माहिती इथे घेऊ तर हे पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहतात म्हणजे पश्चिमी वारे सुरुवात कुठून कोणत्या दिशेने होते तर पश्चिम या दिशेकडून होते मग पश्चिमेकडून पूर्वेकडे ते वाहतात त्यानंतर पहा ध्रुवीय वारे याविषयी माहिती आपण इथे पट्टे घेऊ तर ध्रुवीय जास्त दाब्याच्या पट्ट्याकडे उपध्रुवीय या कमी दाबाच्या पट्ट्याकडे जे वारे वाहतात त्यांना ध्रुवीय वारे असे म्हटलं जातं याची दिशा शक्यतो कशी असते पूर्वेकडून पश्चिमेकडे असते हा पण मुद्दा लक्षात ठेवा ध्रुवीय वाऱ्याची दिशा कशी असते पूर्वेकडून पश्चिमेकडे असते आणि हे ध्रुवाच्या जास्त दाबाच्या पट्ट्याकडून उपध्रुवीय या कमी दाबाच्या पट्ट्याकडे हे वारे वाहत असतात हे ध्रुवापासून होता एवढं लक्षात ठेवा नावावरूनच तुम्हाला ते पटकन लक्षात आलं पाहिजे त्यानंतर पहा दुसरा जो प्रकार आहे वाऱ्याचा तो म्हणजे मुख्य प्रकार आहे स्थानिक वारे तर जे वारे ठराविक काळात विशिष्ट परिस्थितीमुळे निर्माण होतात व तुलनेने मर्यादित क्षेत्रात असतात बघा वरचे जे वारे होते ते विस्तारित क्षेत्रात होते तर हे मर्यादित क्षेत्रात आहे म्हणजे ग्रहीय वारे आहेत ते विस्तारित क्षेत्रात वाहतात तर स्थानिक वारे ते आहेत ते मर्यादित क्षेत्रात वाहतात हे मुद्दा लक्षात ठेवा त्यांना स्थानिक वारे असं म्हणतात मग स्थानिक वाऱ्याचे काही उपप्रकार आहेत तर ते कोणकोणते तर ते पहा दरीय वारे व वा पर्वतीय वारे याविषयी माहिती ते घेऊ तर दिवसा पर्वतावरील हवा कशी असते गरम होऊन ती दरेतील हवा कमी गरम असते म्हणजे पर्वतावरील हवा गरम असते आणि दरेतील हवा कमी गरम असते त्यामुळे दरेतील वायू दाब जास्त असतो व वा वारे दरीतून पर्वत शिखराकडे वाहू लागतात त्यास दरिये वारे म्हणतात म्हणजे दरीयेवारे वारे कुठून येतात तर दरीतून येतात एवढं लक्षात ठेवा आणि ते पर्वताकडे वाहतात कारण दरीतील वायू जो असे किंवा हवा जो आहे तो कसा असतो वायुदाब कसा असतो जास्त असतो त्यामुळं तिथून ते वाहून वरती येतात व वर रात्री दरीतील हवा कशी असते उबदार असते त्यामुळे वारे पर्वत शिखराकडून दरीकडे वाहतात म्हणजे रात्री आणि दिवसा हे मुद्दे लक्षात ठेवा दिवसा दरी वारे कोटून वाहतात आणि पर्वतीय वारे कोटून राहतात हा मुद्दा क्लिअर असू द्या त्यामुळे काय होतं वारे पर्वत शिखराकडून दरीकडे वाहतात म्हणून त्यांना पर्वतीय वारे असं म्हटलं जातं म्हणजे रात्री दरीतील हवा कशी असते उबदार असते मग त्यामुळं काय होतं पर्वतशिखराकडून जी जड हवा असते ती दरीत येते मग त्या पर्वताकडून आलेले जे वारे असतात त्यालाच पर्वतीय वारे असं म्हटलं जातं हा मुद्दा लक्षात असू द्या त्यानंतर पहा खारे व मतलई वारे याविषयी माहिती ते घेऊ तर दिवसा समुद्रावरील हवा कमी तापते व किनाऱ्यालगतची हवा जास्त तापते त्यामुळे समुद्रावरील वायू वाढतो व वारे समुद्राकडून कुड़। जमिनीकडे वाहतात त्यांना खारे वारे असे म्हणतात तर लक्षात असू द्या समुद्रातलं मीठ कसं खारट असतं असे ट्रिक्सनुसार लक्षात असू द्या म्हणून समुद्राकडून वाहणारे जे वारे असतात त्याला खारे वारे म्हणतात आणि मतलई वारे या उलट वाहतात म्हणजे रात्री जमिनीवरील हवेचा वायू दाब वाढतो व वारे जमिनीकडून समुद्राकडे वाहतात त्यांना मतलई वारे म्हणतात म्हणजे जमिनीकडून समुद्राकडे त्याला आपण मतलई वारे असं म्हणतो म्हणजे समुद्राकडून वाहिलं ला, की लक्षात असू द्या समुद्रातलं मीठ खारट असतं म्हणून त्याला आपण व्हायचं खारे वारे आणि जमिनीकडून वाहतात त्याला म्हणायचं मतलंही वारे हे लक्षात असू द्या मुद्दा त्यानंतर पहा हंगामी वारे याविषयी माहिती आपण इथे घेऊ जे वारे विशिष्ट ऋतूत वाहतात त्यांना हंगामी वारे असं म्हटलं जातं प्रथवी पृष्ठावर जे वारे ऋतुमानानुसार म्हणजे उन्हाळ्यात व हिवाळ्यात आपली दिशा बदलतात त्यांना मोसमी वारे असं म्हटलं जातं भारत श्रीलंका म्यानमार जपान या देशामध्ये दे मान्सून वाऱ्यापासून पाऊस मिळतो हा मुद्दा पण लक्षात ठेवा पेपरमध्ये प्रश्न विचारलेला आहे तर भारताला कोणत्या वाऱ्यापासून पाऊस मिळतो तर मान्सून वाऱ्यापासून लक्षात असू द्या त्यानंतर पाहूया अवरत याविषयी माहिती अवरत म्हणजे नेमकं काय समजा एखाद्या क्षेत्रात वातावरणातील विशिष्ट बदलामुळे केंद्रभागी कमी दाब आता समजा हे केंद्रभागी कमी दाब आणि सभोवताली जास्त दाब इथं जास्त दाब आहे अशी परिस्थिती निर्माण होते अशा वेळेस काय होतं सभोवतालच्या जास्त दाबाच्या प्रदेशाकडून केंद्रातील कमी दाबाकडे चक्राकार दिशेने वारे वाहतात असे चक्राकार दिशेने वारे वाहतात त्यांनाच आवरत वारे असं म्हटलं जातं फक्त तुम्हाला मुद्दा लक्षात काय ठेवायचा की के केंद्राला कमी दाब असतो सभोतालची जी बाजू असते त्याला कसा जास्त दाब असो त्यामुळे हे असं केंद्राकर वारे किंवा चक्राकार दिशेने वारे फिरतात त्यालाच आवर्तं असं म्हटलं जातं त्यानंतर पहा प्रत्यावृत्त म्हणजे काय तर एखाद्या क्षेत्रात वातावरणातील विशिष्ट बदलामुळे केंद्रभागी जास्त दाब आता मगाशी काय होतं केंद्रभागी कमी दाब होता तर इथं काय आहे केंद्रभागी जास्त दाब आहे जास्त म्हटलं की मी थोडं जास्त रेषा मारत आहे आणि सोबत कसं आहे कमी दाब आहे अशी परिस्थिती निर्माण होते अशा वेळी काय केलं जातं केंद्र भागाकडून कमी भागाकडे चक्राकार दिशेने वारे माग मागाशी काय होतं सभोतलच्या भागाकडून केंद्राकडे येत होते आवरतमध्ये पण आता प्रत्यावरतमध्ये काय होत आहे केंद्राकडून चक्राकड स्वरूपात किंवा दिशेने वारे वाहत आहेत त्यालाच प्रत्यावरत वारे असं म्हटलं जातं वाऱ्यामुळे वायूदाबातील विषमता कमी होते हा पण मुद्दा लक्षात असू द्या आणि वाऱ्यामुळे काय होते सागरी लाट घेणार आहोत तर पाऊस पडण्याच्या प्रक्रियेतील फरकानुसार पर्जन्याचे किती प्रकार पडतात तर तीन प्रकार पडतात कोणकोणते तर पहिला प्रकार आहे आरोह हो किंवा अभिसरण पर्जन्य हा तर यामध्ये काय असतं तर हवेच्या अशा वरच्या दिशेस जाण्याच्या प्रक्रियेला अरोह हो असे म्हणतात आणि या प्रक्रियेमुळे पडणाऱ्या पावसाला पर्जन्य असे म्हणतात या पावसाला अभिसरण पर्जन्य असेही म्हणतात म्हणजे पर्जन्य यालाच अभिसरण पर्जन्य असं म्हणून सुद्धा ओळखलं जातं विषुवृत्तीय भागात दररोज दुपारून अशा प्रकारचा पाऊस पडतो अशा पावसात विजांचा चमचमाट व ढगांचा गडगडात होतो हा मुद्दा तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे थे विषुवृत्तीय भागात दररोज दुपारून कोणत्या प्रकारचा पाऊस पडतो तर अरोह हो किंवा अभिसरण पर्जन पर्जन्य किंवा या प्रकारचा पाऊस पडतो त्यानंतर पाहूया <coughs> त्यानंतरचा जो प्रकार आहे तो म्हणजे प्रतिरोध पर्जन्य याविषयी माहिती घेऊ तर समुद्रावरून किंवा मोठ्या बाष्प जलाशयावरून येणारे वारे बाष्पयुक्त असतात मार्गात येणाऱ्या उंच पर्वत रांगा यामुळे काय होतं ते आलेले जे बाष्पयुक्त वारे आहेत ते अडवले जातात व ते पर्वताला अनुसरून वरवर जातात व थंड हवेमुळे हवेतील बाष्पाचे सांद्रीभवन होऊन पाऊस पडतो त्यांना प्रतिरोध पर्जन्य असं म्हणून ओळखलं जातं तो प्रतिरोध पर्जन्य कसं पडतं किंवा हा प्रकारचा पाऊस कसा पडतो हा लक्षात ठेवा प्रतिरोध म्हणलं की डोंगर तुम्हाला लक्षात आला पाहिजे डोंगराला अडून बाष्प बाष्प वारे वर वर जाते आणि तिथे थंड हवा लागल्यानंतर पाऊस पडतो डोंगर ओलांडल्यावर कमी पाऊस पडतो त्याला पर्जन्य छायेचा प्रदेश असेही म्हटलं जात हा पण मुद्दा तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे त्यानंतर पाहूया अवरत पर्जन्य याविषयी माहिती तर एखाद्या प्रदेशात आवर्तनाची निर्मिती होत असताना आवर्तनातील हवा वर वर जाऊ लागते सांद्रे भवन होऊन पाऊस पडतो अशा पावसाला आवरत पर्जन्य असे म्हणतात आणि अशा प्रकारचा पाऊस पट्ट्यामध्ये जास्त पडतो तर उष्ण पट्ट्यामध्ये थोडा पडतो हा पण मुद्दा तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे पण तो वादळी स्वरूपाचा असतो पेपरमध्ये विचारलेला आहे कोणत्या प्रकारचं पर्जन्य हे वादळी स्वरूपाचं असतं तर लक्षात ठेवायचं आहे आवर्त पर्जन्य हे वादळी स्वरूपाचं असतं या तिन्ही पावसापैकी जगात हात प्रतिरोध पाऊस जास्त पडतो हा मुद्दा पण महत्त्वाचा आहे लक्षात ठेवा आरोह हो पाऊस निश्चित स्वरूपाचा व प्रादेशिक स्वरूपाचा आहे हा पण मुद्दा लक्षात ठेवा त्यानंतर पाहूया पर्जन्य वितरण याविषयी माहिती तर पृथ्वीवर पर्जन्य वितरण असमान आहे विषुवृत्तापासून ध्रुवाकडे जसे जसे जावे तसा पाऊस कमी होत जातो म्हणजे विषुव्रत्तावर अधिक पाऊस आहे ध्रुवाकडे तसा काय आहे कमी आहे हा मुद्दा लक्षात असू द्या त्यानंतर बघा कमी पर्जन्याचा प्रदेश मग कोणकोणता येतो तर ते बघायचं आहे कमी पर्जन्य म्हणजे किती तर पाचशे मेमीपेक्षा जिथे पाऊस कमी पडतो त्याला आपण कमी पर्जन्याचा प्रदेश असं म्हणतो मग उत्तरेकडील शीत व ओसाड प्रदेश तसेच आशियाचा व उत्तर आफ्रिकेचा खंडा अंतर्गत भाग दक्षिण आफ्रिकेतील कलहारी वाळवंट व वा मध्य ऑस्ट्रियाचा वाळवंटी प्रदेश हे कमी पर्जन्यचे प्रदेश आहेत हा मुद्दाही लक्षात असं म्हणजे इथे पाचशे मिमीपेक्षा कमी पाऊस पडतो आणि या प्रदेशात काटेरी वनस्पती आढळतात जिथे पाऊस कमी तिथं काटेरी वनस्पती हा मुद्दा पण लक्षात ठेवा त्यानंतर पहा मध्यम पर्जन्यचा प्रदेश जिथे पाचशे ते हजार मिमीपेक्षा कमी पाऊस पडतो म्हणजे या दोन्हीच्या दरम्यान पडतो या प्रदेशामध्ये अमेरिका आशिया खंड दक्षिण आफ्रिका दक्षिण अमेरिका आणि ऑस्ट्रेलिया या खंडाचा पूर्व भाग येतो हा पण मुद्दा तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे की मध्यम पर्जन्याच्या प्रदेशामध्ये कोणकोणत्या प्रदेशाचा समावेश होतो आणि या भागात काय आहे गवताळ प्रदेश आढळतो हा पण मुद्दा वरती काय होती काठरी वनस्पती होती तर इथे काय गवताळ प्रदेश आढळतो त्यानंतर पहा जास्त पर्जन्याचा प्रदेश वार्षिक सरासरी एक हजार मिमीपेक्षा जिथे जास्त पाऊस असतो त्याला आपण जास्त पर्जन्य प्रदेश कि असं म्हणतो मग मं विषुव्रताच्या उत्तरेस व दक्षिणेस वीस अंश अक्षव्रत्तापर्यंतचा भाग म्हणजे विषुव्रताच्या वर वीस अंश आणि उत्तरेला आणि खाली दक्षिणेला वीस अंश हा जो मधला भाग आहे या जास्त प पर्जन्य असतं हा आपण मुद्दा लक्षात असू द्या त्यात अग्नी अशिया भारतीय उपखंडाचा काही भाग मध्य आफ्रिका दक्षिण अमेरिकेतील ॲम ॲमेझॉन नदीचे खोरे आग्नेय चीन आणि संयुक्त संस्थानाचा अग्नीय भाग हे सर्व प्रदेश या जास्त पर्जन्याच्या प्रदेशामध्ये समाविष्ट होतात आणि या प्रदेशात वनांचा समावेश होतो हा आपण मुद्दा लक्षात असू द्या आणि पर्जन्यमापक पाऊस मोजण्यासाठी आपण मिलीमीटरमध्ये खुणा करत असतो त्यानंतर पाहूया जीवावरण याविषयी माहिती तर मृदा मृदा ही खडकांचा अपशय होऊन तयार झालेले बारीक कण हा मुद्दा लक्षात ठेवा मग मृदेमध्ये काय काय असतं कुजलेले जैविक पदार्थ आणि असंख्य सूक्ष्मजीव याचे एक जीव मिश्रण असते एक सेंटीमीटर म जाडीचा मृदेचा थर तयार होण्यासाठी आपल्याला हजारो वर्षाचा काळ लागतो त्यानंतर पाहूया सजीव याविषयी माहिती तर स्वतःचे अन्न स्वतः तयार करणाऱ्या वनस्पती अन्नासाठी वनस्पतीवर प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे अवलंबून असणारे प्राणी हे सर्व सजीवामध्ये येतात त्याचप्रमाणे वनस्पती व प्राणी यांच्या मृत अवशेषाचे विघटन करणारे सूक्ष्मजीव आणि सूक्ष्मजीव हे पर्यावरणातील अजैविक घटक पुन्हा पर्यावरणात उपलब्ध करून देतात हा मुद्दा आपण लक्षात ठेवायचा आहे सोपा वाटतो पण पेपरमध्ये जैविक घटक का अजैविक याच्यातच कन्फ्यूज होत असतो त्यामुळं सूक्ष्मजीव हे काय करतात पर्यावरणातील अजैविक घटक पुन्हा पर्यावरणात उपलब्ध करून देतात त्यानंतर पहा वनस्पती याविषयी माहिती याचे तीन प्रकार पडतात वनस्पतीचे तीन प्रकार पडतात कोणकोणते वने गवताळ प्रदेश आणि ओसाड प्रदेश त्या या ओसाड प्रदेशात कुठल्या प्रकारची वन असतात गवताळ प्रदेशात कुठल्या प्रकारची वने असतात हे पाहणार आहोत तर वने म्हणजे नेमकं काय इथे आपण पाहू तर वनस्पतीच्या अशा परस्वावलंबी समूहास वने असे म्हणतो यामध्ये विषुवृत्तीय सदाहरित वने उष्ण प्रदेशातील पानझडी वने समिशितोष्ण प्रदेशातील सूचीपर्ण वने आणि पानझडी वन या प्रदेशाकडे ध्रुवाकडे किंवा उंच प्रदेशाकडे जाताना वने म्हणजे ध्रुवाकडे किंवा उंच प्रदेशाकडे जाताना कुठले वने आढळतात तर मिश्र वने रुद्धपर्णी वने या, या क्रमाक्रमाने आपल्याला आढळतात हे वनाचे विविध प्रकार आपल्याला सांगता येतील मग गवताळ प्रदेश यामध्ये काय आढळतं तर उष्ण व समिशितोष्ण अशा दोन पट्ट्यात गवताळ प्रदेश आढळतो हा मुद्दा लक्षात ठेवा तुम्हाला पट्टे विचारले जातात तेव्हा विसरून जाता उष्ण कटिबंधातील गवताळ प्रदेशात प्राणी संपदा जास्त असते हा आपण मुद्दा लक्षात ठेवा प्राणी संपदा कुठे जास्त असते तर उष्ण कटिबंधातील गवताळ प्रदेशात येथे गवतही खूप उंच आणि दाट वाढलेले असते तेथे हत्ती झाकेल इतक्या अशा प्रकारचे उंच गवत असतं त्याच गवताला गवता हत्ती गवत असंही म्हटलं जातं तेथे वेगवेगळ्या प्रकारचे हरणे गवा जेब्रा जिराप असे भक्षक प्राणी असतात त्याचप्रमाणे सिंह कोल्हे लांडगे असे मासभक्षक प्राणी पण असतात मुद्दा लक्षात ठेवायचा गवताळ प्रदेश कोणत्या पट्ट्यामध्ये येतो त्यानंतर तिथे कशा प्रकारचे गवत किंवा वने आढळतात त्याचप्रमाणे तिथे कोणकोणत्या प्रकारचे प्राणी आढळतात त्यात असू तृणभक्षक किंवा मासभक्षक ह्या सर्व मुद्दे तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत त्यानंतर समशीतोष्ण गवताळ प्रदेशातील गवत त्यामानाने कमी उंचीचे असते बघा इथं लक्षात ठेवा समशीतोष्ण गवताळ प्रदेश कमी उंचीचं गवत असतं कमी उंचीची झाडे असतात झुडपे असतात या गवताळ प्रदेशात विखुरलेली असतात आणि या गवताळ प्रदेशात महिशत्रण ही गवताची जात प्रामुख्याने आढळते मुद्दा लक्षात असू द्या तोष्ण गवताळ प्रदेश म्हणलं की महिशत्रण गवताची जात ही तुमच्या लक्षात आली पाहिजे या गवताळ प्रदेशात घोडे गवा कोल्हे सारंग असे प्राणीसुद्धा आढळतात त्यानंतर पहा ओसाड प्रदेश याविषयी माहिती तर जीवसृष्टीचा अभाव असलेले किंवा अतिशय कमी जीवसृष्टी असलेले प्रदेश म्हणजे ओसाड प्रदेश होय या ओसाड प्रदेशाचेही दोन प्रकारात विभागणे होते तर कुठल्या शीत ओसाड प्रदेश त्याचप्रमाणे ओसाड प्रदेश असे किंवा उष्ण ओसाड प्रदेश आणि शीत ओसाड प्रदेश असे दोन भाग पडतात मग उष्ण ओसाड प्रदेशामध्ये काय असतं तर पाण्याची उपलब्धता कमी असते या प्रदेशात बाबूळ खैर शमी अशा प्रकारच्या वनस्पती म्हणजेच काटेरी झाडे असतात निवडंगाचे विविध प्रकार आढळतात उंट घोडे शामर, कोल्हे तर, सिंह साप विंचू हे सुद्धा प्राणी इथे उष्ण उसाळ प्रदेशात आढळतात त्यानंतर पहा शीत ओसाड प्रदेश तर अति उंच पर्वता पर्वंतांच्या पर् बर्फाचीत भागात हा प्रदेश आढळतो जमीन गोठलेल्या स्थितीत असते तेथे शेवाळ दगडफूल अशा प्रकारची वनस्पती आढळते थंड ओसाड प्रदेश म्हटलं की शेवाळ दगडफूल तुमच्या लक्षात आलं पाहिजे त्याचप्रमाणे अस्वल एरेंडियर किंवा कॅरीभो सारखे प्राणी येथे आढळतात त्यानंतर पाहूया नैसर्गिक प्रदेश याविषयी माहिती तर नैसर्गिक पर्यावरणासारखेपणा आढळणाऱ्या प्रदेशांना नैसर्गिक प्रदेश असं म्हणतो नैसर्गिक प्रदेशात उष्ण समिशतोष्ण आणि शीत असे तीन पट्टे विचारात घेतले जातात हे पट्टे पण लक्षात ठेवा त्यानंतर प्रादेशिक हवामान वनस्पती आणि मृदा इथं मृदा आहे ते प्रिंट मिस्टेक मृदा या घटकांच्या आधारावर जगातील सर्व भूभाग प्रामुख्याने किती बारा नैसर्गिक प्रदेशामध्ये विभागलेला आहे मग ते पाहूया आपण नैसर्गिक प्रदेश व त्यांचे ठळक वैशिष्ट्य इथे पाहणार आहोत तर उष्ण पट्ट्यातील नैसर्गिक प्रदेश याचं वैशिष्ट्य पाहूया तर यामध्ये सुद्धा काही प्रकार पडतात जसं विषुवृत्तीय प्रदेश तर वर्षभर या विषुवृत्तीय प्रदेशात काय असतं पर्जन्यमान असतं आणि ते कसं असतं जास्त असतं तिथलं तापमान ताप तापमानही जास्त असतं आणि कमी वार्षिक तापमान कक्षा आणि सदाहरित वने इथे विषुवृतीय प्रदेशामध्ये आपल्याला आढळतात त्यानंतर पहा उष्णपट्ट्यातील प्रदेश तर उष्णपट्ट्यातील प्रदेशामध्ये विशिष्ट कालावधीत पर्जन्य असतं म्हणजे सारखं नसतं किंवा जास्त प्रमाणात नसतं उंच व दाट गवत इथे असतं आणि वनस्पती कशा असतात तुरळक असतात हा आपण मुद्दा लक्षात असू द्या आणि मान्सून प्रदेश याविषयी माहिती घेताना ऋतुमानानुसार वारे दिशा बदलतात ठराविक ऋतूत पर्जन्य होते वनाचा प्रकार पर्जन्यनुसार बदलतो हा पण मुद्दा इथे ह्या मान्सून प्रदेशाच्या विषयी लक्षात ठेवायचा आहे वनाचा प्रकार पर्जन्यनुसार बदलतो त्यानंतर पहा उष्ण वाळवंटी प्रदेश याविषयी माहिती तर अतिउष्ण व अतिअल्प पर्जन्यमान तसेच कमी पाणी असलेली काटेरी वनस्पती या प्रदेशात आढळतात त्यानंतर पाहूया समशीतोष्ण पट्ट्यातील नैसर्गिक प्रदेश याविषयी माहिती तर भूमध्यसागरी प्रदेश या प्रदेशामध्ये कोरडे उन्हाळे व हिवाळे असतात पर्जन्य चांगली असते रुद्पर्णी वनस्पती येथे आढळतात हा मुद्दा लक्षात ठेवायचा आहे पेपरमध्ये खूप वेळेस विचारला जातो की रुदपर्णी वनस्पती कोणत्या प्रदेशात आढळतात तर भूमध्यसागरी प्रदेशामध्ये दमट हवामानाचा उपोष्ण प्रदेश म्हणजे चिनी प्रकार आहे या प्रदेशात उष्ण व दमट उन्हाळा असतो तसेच सौम्य हिवाळा असतो बहुतांशी खंडाच्या पूर्व भागात हा प्रदेश आढळतो आणि रुंदपर्णी सदाहरित वने आणि गवताळ प्रदेशसुद्धा दमट हवामानाचे उपोष्ण प्रदेशामध्ये आढळतात त्यानंतर पहा समशीतोष्ण नैसर्गिक प्रश्न प्रदेश याविषयी माहिती उन्हाळा व हिवाळ्यातील तापमानात मोठा फरक या प्रदेशात प्रदेश आढळतो हा मुद्दा लक्षात असू द्या गवताळ प्रदेशमध्ये पर्जन्य कमी आणि मर्यादित कालावधीत पाऊस पडतो त्यामुळे काय होतं कमी उंचीचे गवत आढळून येते उत्तर अमेरिकेच्या खंडाच्या पूर्व किनारपट्टीतील शीतप्रवाह असल्यामुळे किनारे हिवाळ्यात काय होतात गोठतात आणि ह्याच भागांना आपण सेंट लॉरेन्स असं म्हणतो हा पण मुद्दा लक्षात असू द्या त्यानंतर पहा पश्चिम युरोपातील हवामानाचा प्रदेश याविषयी माहिती तर पश्चिम वाऱ्यांच्या आवर्तापासून या प्रदेशात पर्जन्यवृष्टी होते या प्रदेशामध्ये सूचीपर्णी वृक्ष व कमी उंचीचे गवत आढळून येते त्यानंतरचा मुद्दा आहे खंडा अंतर्गत शुष्क हवामानाचा हो प्रदेश तर खंडाच्या अंतर्गत भागात असल्याने अतिशय कमी पर्जन्य येथे होते तसेच खुरट्या वनस्पती येथे आढळतात खंडा अंतर्गत शुष्क हवामानाच्या हो प्रदेशामध्ये खुरट्या प्रगाच्या वनस्पती आपल्याला आढळतात त्यानंतर पहा शीतपट्ट्यातील नैसर्गिक प्रदेश तैगा प्रदेश हा शीतपट्ट्यातील नैसर्गिक प्रदेश आहे हिवाळा आणि उन्हाळा यातील तापमानात इथं पण खूप फरक असतो त्याचप्रमाणे या प्रदेशामध्ये सूचीपूर्ण वने आढळतात त्यानंतर पहा टुंड्रा प्रदेश याविषयी माहिती तर अतिशय थंड हवामान असतं बाराही महिने बर्फाची तसलेले क्षेत्र म्हणून हा प्रदेश ओळखला जातो टुंड्रा नाव लक्षात असू द्या अतिशय कमी जीवनकाळ असलेल्या वनस्पती या प्रदेशात आढळतात हा पण मुद्दा लक्षात ठेवा त्यानंतर पहा पर्वतीय प्रदेश याविषयी माहिती तर हवामानात उंचीनुसार बदल येथे आढळतो त्यामुळे काय होतं विविध प्रकारच्या नैसर्गिक वनस्पती व प्राणी या प्रदेशात